जय छत्रपती शिवराय तुम्हा सर्वांचं आपलं चॅनल दिनेश वृशाली ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मंडळी आपण आज चाललो आहोत श्री क्षेत्र औदुंबरला श्री गुरुदेव दत्तांचं स्थान आहे तर आपण तिथे आज जाणार आहोत दर्शन करणार आहोत आणि मी आपलं देवदर्शनासोबतच मी तुम्हाला तिथे जे जे काही आहे त्याची माहिती देणार आहे आजचा आपला हा ब्लॉग खूप छान होणार आहे ब्लॉग शेवटपर्यंत पहा तर मंडळी कृष्णा नदीच्या ऐलतीरावर भिलवडी हो आहे आणि पैलतीरावर औदुंबर हे क्षेत्र आहे सांगलीकडून बसने थेट औदुंबरात पोहोचता येते तिथे राहण्याची जेवणाची व्यवस्था होऊ शकते शिवाय गावात धर्मशाळाही आहेत श्री नरसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचे दुसरे अवतार समजले जातात त्यांनी सन चौदाशे एक्केचाळीसमध्ये औदुंबर येथे चातुर्मासात वास्तव्य केले यामुळे औदुंबर हे महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध आहे भिलवडीजवळ भुवनेश्वरी देवीचे देवालय आहे भुवनेश्वरी हे शक्तीपीठ असल्यामुळे या परिसरात तपस्वी जनांचा वावर नेहमी असतो औदुंबराच्या दाट शीतलछायेत श्री नरसिंह सरस्वतींनी एक चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करून दिले कृष्णामाईची मनोमन प्रार्थना करून आणि शुचिरभूत होऊन दत्तदर्शनाला जायचे घाटावरून सरळ पादुकांपर्यंत जाता येते हा घाट येथील ब्रह्मानंद स्वामींचे शिष्य सहजानंद स्वामी यांनी दत्तभक्तांकडून आर्थिक सहाय्य गोळा करून विसाव्या शतकाच्या प्रारंभी बांधला होता दत्त संप्रदायात कठोर तपाचरणाला फार महत्त्व आहे मंदिराच्या परिसरात औदुंबर वृक्षाची घनदाट छाया आहे आकाशात सूर्य तळपत असताना जमिनीवर छाया प्रकाशाची जाळीदार रांगोळी तरळत राहते या औदुंबराच्या छायेतून मंदिर प्रदक्षिणा करून वरच्या आजोबा वाटेने गेले की ब्रह्मानंद स्वामीचा मठ लागतो हे सत्पुरुष अठराशे सव्वीसच्या सुमारास गिरणार होऊन औदुंबर क्षेत्री आले आणि इथेच एक मठी उभारवून त्यांनी तपश्चर्या केली औदुंबर क्षेत्री चैत्रात कृष्णामाई उत्सव श्रीपादश्री वल्लभ उत्सव श्री, श्री, श्री नरसिंह सरस्वती जन्मोत्सव दत्त जयंती असे उत्सव साजरे केले जातात श्री क्षेत्र औदुंबर हे भिलवडी स्टेशन पासून सहा किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर आहे श्री नरसिंह सरस्वतींचा जन्म कारंजा म्हणजे वराढातला परंतु कृष्णाकाठ हीच त्यांनी आपली कर्मभूमी बनवली त्यांच्या वास्तव्याने तपाने आणि लोकोद्धाराच्या कार्याने कृष्णाकाठी औदुंबर आणि नरसोबाची वाडी ही दोन पवित्र क्षेत्रे निर्माण झाली औदुंबर हे पश्चिम महाराष्ट्रातील आध्यात्मिक धार्मिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते औदुंबर मधील कृष्णेच्या घाटालगत श्री गुरु शिवशंकरानंद आश्रमाची प्रशस्त वास्तू आहे वेदाचे अध्ययन या आश्रमात होते पौरोहित्याचे शिक्षण दिले जाते आश्रमात मौलिक साहित्य आहे संस्कृत ग्रंथ आहेत तसेच औदुंबर येथे महायोगी ब्रह्मानंद महाराजांचा जुना मठ आहे बहुतेक ठिकाणी दत्तमूर्ती विष्णू प्रधान स्वरूपात असते येथे मात्र ती शिवप्रधान स्वरूपात प्रतिष्ठापित आहे येथे शंकराची पिंड ही वैशिष्ट्यपूर्ण आहे मठाच्या समोर दोन पिंपळांची झाडे आहेत जय विजय अशी त्यांची नावे आहेत कालांतराने ती नष्ट झाली आहेत औदुंबर येथील कृष्णेचा डोह खूपच रमणीय आणि लोभस आहे, आहे। अलीकडे श्री दत्त मंदिर व पैलतीरावर भुवनेश्वरीमध्ये कृष्णेचा डोह आहे त्यावरून भाविकांना ने आण करणारी नौका पण असते डोहातील पाणी कमी झाल्यावर सिद्धनाथाचे मंदिर दृष्टीस पडते श्री नरसिंह सरस्वतींच्या निर्वाण दिनी फुलांनी सजवलेला पाळणा सोडला जातो बाजू सुंदर घाट बांधण्यात आला आहे गुरुचरित्राच्या सतराव्या अध्यायात येथील वास्तव्यादरम्यानचा श्री नरसिंह सरस्वतींचा कार्याचं वर्णन केलं आहे तर खूप असा हा सुंदर परिसर आहे मी तुम्हाला थोडी माहिती आता सांगितली तुम्हाला पूर्ण माहिती इथे मिळते इथे तुम्हाला पुस्तकं मिळतात शिवाय गुगलवरतीही माहिती मिळते आणि तर तुम्हाला पुस्तकामधून किंवा इथे जे काही लोक आहेत त्यांच्याही तोंडून तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळते इथला जो इतिहास आहे प्राचीन इतिहास तो पुस्तकांच्या मार्फत तुमच्यापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतो आणि इथे आल्यानंतर स्वच्छता ठेवणं हे खूप मोठं जबाबदारीचं आपलं काम आहे कारण हा परिसर खूप स्वच्छ आहे तसंही आपण कुठेही मंदिरात असो किंवा कुठेही जातो ज्यावेळेला आपण समाजात वावरत असो तेव्हा स्वच्छता ठेवणं हे आपलं पहिली जबाबदारी असते बऱ्याच वेळेला लोक कचरा टाकून जातात जाता जाता, जाता तर असं नाही करायचं दुसरी गोष्ट इथे आल्यानंतर तुम्हाला अन्नछत्र आहे तर त्याचा त्याची जी वेळ आहे ती मी तुम्हाला मगाशी दाखवलीच होती की तीन वाजेपर्यंत वगैरे त्यांची वेळ असते त्या बोर्डवरती लिहिलं होतं त्या पद्धतीने तुम्हाला तो प्रसाद आणि जे काही आहे ते तुम्हाला तिथे मिळून जाईल त्यानंतर इथं तुम्ही आलात की जे छोटे छोटे मासे आहेत त्यांना तुम्ही खाऊ घालू शकता पण काळजी घेणं गरजेचं आहे कारण इथे मगरी आहेत असं लिहिलेलं आहे बाजूला मगरींपासून सावधान असा बोर्ड लिहिलेला आहे त्यामुळे लहान मुलांना घेऊन जाताना त्यांची काळजी घ्या स्वतःचीही काळजी घ्या आणि जास्त पाण्यात पुढं पुढं जायला जाऊ नका जे काही तुम्हाला पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवरून तुम्ही माशांना खाऊ टाकू शकता तर इथे आल्यानंतर तुम्हाला खरेदी करण्यासाठी काय काय मिळेल ते किती त्याची किंमत आहे हे सगळं मी तुम्हाला पार्ट वनमध्ये व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ चेक करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते तर त्या लिंकवर जावा किंवा आपल्या चॅनलवरती तुम्ही गेलात तर शॉपिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला इथला व्हिडिओ दिसेल धन्यवाद